नमस्कार, सावी डिझायनर मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण कॉटन बेबी फ्रॉक बघणार आहोत. तर यासाठी मी कॉटनचा 1 मीटर फॅब्रिक घेतलेला आहे. सगळ्यात आधी मी हा 2 फोल्ड करून ठेवलेला आहे. तर इथे बघा, आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सोबत कट करणार आहोत. म्हणून इथे बघा, इथे मी 1/2 इंचावरती मार्क करून घेत आहे आणि स्केलच्या मदतीने रेग आखून घेत आहे. म्हणजेच आपण ही मार्जिन बटन लावण्यासाठी करत आहोत. परत आणखी हा 2 फोल्डमध्ये कापड ठेवलेला आहे, पण इथे काळजीपूर्वक जिथून आपण 1/2 इंच मार्क केलं होतं त्या 1/2 इंच मार्किंगच्या लाईनवरती सरळ असा ठेवून घेतलेला आहे. शोल्डर आपल्याला इथे शोल्डर कट करायचा आहे, तर वरून व्यवस्थित कापड करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी 4.5 इंच शोल्डरवरती मार्क करत आहे. आर्महोल सुद्धा मी 4.5 इंच घेत आहे. एक बॉक्स आखून घ्यायचा आहे इथे स्केलच्या मदतीने. अशा प्रकारे आर्मोर साइड आपण मार्क करून घेतलेली आहे. टॉप पार्टची जी लेंथ आहे ती 9 इंच ठेवायची आहे आपल्याला. 1/2 इंच मी इथे एक्स्ट्रा ठेवलेला आहे. म्हणजेच इथे मी 9.5 इंचावरती मार्क केला आणि स्केलच्या मदतीने रेक आखून घेतलेली आहे. आता आपल्याला नेक विथ नेक लेंथ टाकायची आहे, तर मी 2.5 इंच गळा रुंदी ठेवत आहे आणि 2.5 इंच मी गळा लांबी ठेवत आहे. आणि मागची जी आहे ती मी 2 इंच गळा रुंदी ठेवत आहे. समोरील जी आहे ती मी 2.5 इंच ठेवत आहे. आपल्याला गळ्यांचा आकार देऊन द्यायचा आहे अशा प्रकारे. हलकीशी आर्मोर साईडने आपल्याला गोलाई सुद्धा देऊन द्यायची आहे, म्हणजेच मुठ्याचा आकार. इथे बघा, तुमच्या बाळाची जेवढी चेस्ट आहे त्यामध्ये 1 इंच ऍड करून 1/4 पार्ट जेवढा होते तेवढा इथे मार्क करायचा आहे. आणि 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवायची आहे. तुम्ही 1 किंवा 1.5 इंच सुद्धा ठेवू शकता. मी इथे 1 इंच ठेवत आहे. कमरेकडे आणि इकडे सारखा आपण सेमच माप ठेवणार आहोत. असं मार्क करून घेतलेलं आहे आणि कटिंग सुद्धा करून घेतलेलं आहे. मागच्या पुढच्या गळ्याचं सुद्धा पण मी कापड उचलून कटिंग करून घेतलेलं आहे. आपण इथून मार्क केलं होतं, ही फोल्ड आपल्याला आता वेगळी वेगळी करायची आहे. इथून मी कट करून घेणार. अशा प्रकारे आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा निघालेला आहे. आता आपल्याला घेरची कटिंग करायची आहे. तर इथे बघा, मी यासाठी हा घेर घेतलेला आहे आणि ही छोटी प्रिलसुद्धा घेतलेली आहे. इथे मी 12 इंचावरती एक घेर कट केलेला आहे आणि इथे 4.5 इंचावरती ही प्रिल कट केलेली आहे. हा घेर जो आहे तो 1 मीटरचा आहे आणि ही प्रिल जी आहे खालची ती आपण पूर्ण 2 मीटर घेतलेली आहे, म्हणजेच डबल लेअरमध्ये कट केलेली आहे. याची 2 फोल्डमध्ये विथ 21 आहे, म्हणजेच हा 44 इंचाचा पूर्ण कापड आहे. इथे बघा, अशा प्रकारे आपला 2 स्ट्रिप मी काढून घेतलेला आहे. म्हणजेच ह्या खाली प्लेट आपण याला टाकणार आहोत घेरला. आणि टॉप पार्टचं मी लाईनिंग सुद्धा कट केलं आणि खालच्या घेरसाठी सुद्धा मी लाईनिंग कट केलेलं आहे इथे 10 इंचाचं. जेवढा आपला वरचा घेर जो होता खाली 1 मीटरचा, तेवढंच मी 1 मीटरचा लाईनिंग सुद्धा कट करून घेतलेला आहे. आणि इथे बॅक आणि फ्रंटसाठी सुद्धा मी एक लाईनिंग कट करून घेतलेलं आहे आणि याला आता अटॅच करणार आहे. अटॅच करताना बघा, आपल्याला फक्त आर्महोल आणि नेकवरती शिलाई द्यायची आहे, शोल्डरवरती शिलाई द्यायची नाही आहे. फ्रंट साईडने सुद्धा आपल्याला फक्त गळा आणि आर्महोललाच शिलाई करायची आहे. इथे बघा, अशा प्रकारे मी शिलाई केली आणि कट सुद्धा लावून घेतलेले आहे. आता आपल्याला याला सरळ करायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही साईड सरळ करून घेतलेले आहे. आणि इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला या शोल्डरमध्ये आपल्याला बॅक पार्टचं शोल्डर फसवायचं आहे. आता आपल्याला इथे अशी शिलाई लावून घ्यायची आहे. इथे बघा, मी दोन्ही साईडने शिलाई लावून घेतलेल्या आहे आणि याला असं सरळ करून घेतलेलं आहे. फ्रंट पार्टच्या नेकवरती सुद्धा कट्स लावून घेतलेले होते आधी, कट्स शोल्डर आणि गळ्याला. आता इथे आपल्याला व्यवस्थित कापड करून या साईडने सुद्धा शिलाई लावून घ्यायची आहे. आणि ही बघा, ही प्रिल आहे, ही 1-1 मीटरच्या 2 प्रिल्स अशा मी रेडी करून घेतलेल्या आहे. या
खालच्या साईडने मी थोड्याशा तिरकस कट केलेल्या आहे। आपल्याला इथे या अशा छोट्या छोट्या अशा पेटा टाकत जायचे आहे आणि खालच्या साईडने आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे। नंतर हे असं अटॅच करायचं आहे आपल्याला। इथे बघा मी प्लेट्स लावून घेतलेल्या आहे आणि ही माझ्याजवळ लेस होती, मी ही लेस सुद्धा अटॅच करून घेतलेली आहे अशा प्रकारे। हे बघा याची पूर्ण रुंदी जी आहे ती 3 इंच आहे आणि याची लांबी पूर्ण जी होती ती मी 1 मीटर घेतली आणि मागून समोरपर्यंत म्हणजे मागच्या पार्टपासून फ्रंट पार्टपर्यंत इथपर्यंत मी तेवढी फ्रिल प्लेटा टाकून रेडी करून घेतलेली आहे। इथे आपल्याला असं सेंटरमध्ये फोल्ड करायचं आहे, इथून आपल्याला 2.5 इंच मार्क करायचं आहे आणि या 2.5 इंचाच्या मार्कवर आपण ती फ्रिल लावणार। बॅक पार्ट्सला पण आपण तसंच करणार। इथे पण मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता ही आपल्याला फ्रिल जी आहे ती अशी इथे अटॅच करायची आहे, ती पण इकडे अशी इकडल्या साईडने अटॅच करायची आहे गळ्याकडून आणि नंतर अशी पलटवून आणखी शिलाई लावून घ्यायची आहे त्याच्यावरती। हे बघा अशा प्रकारे मी फ्रिल अटॅच करून घेतलेली आहे आणि वरून शिलाई सुद्धा लावून घेतलेली आहे। इथे मग आपल्याला नंतर काच आणि बटनसाठी इथे मी अशा प्रकारची 2 इंचाची स्ट्रीप घेतली आहे, ती इथे मी आधी पट्टी बनवणार आहे काचपट्टी, तर इथे बटन पट्टी बनवणार, तर इथे मी अशा प्रकारे शिलाई लावून अशी फोल्ड करणार म्हणजेच तो 1/2 इंच कापड आपला वर येणार आणि इथे मी अशी शिलाई लावून ती फोल्ड जी आहे ती आतमध्ये करणार म्हणजे इथे इकडे आपले बटन लागणार किंवा काच होणार तिकडे बटन लागणार। अशा प्रकारे मी काचपट्टी बनवून घेतलेली आहे, बटन आणि काचपट्टी आणि फिटिंगची शिलाई सुद्धा लावलेली आहे। आता आपल्याला टॉप पार्टनुसार आपल्याला इथे छोट्या छोट्या प्लेटा टाकायच्या आहे घेरला खाली आणि ही बघा मी इथे 2 मीटरची ही जे स्ट्रीप घेतली आहे याला अशी जॉईंट करून घ्यायची आणि नंतर याला अशा प्लेटा टाकायच्या आहे प्री रेडी करायची आहे। इथे बघा मी वरती पण प्लेटा टाकून घेतलेल्या आहे आणि खालच्या प्रिलला सुद्धा मी प्लेटा लावून वरून रेष शिलाई लावून घेतलेली आहे आणि खाली डबल फोल्ड करून शिलाई सुद्धा लावून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे घेर अटॅच करायचा आहे, पण त्याआधी आपल्याला घेर जो आहे तो इथे चेक करून घ्यायचा आहे की व्यवस्थित आहे की नाही। जर नसेल तर व्यवस्थित अटॅच करताना 1-2 प्लेट तुम्ही कमी जास्त करू शकता। सगळ्यात आधी मी घेर हा असा अटॅच करून घेतलेला आहे आणि इथे बघा आपल्याला टॉप पार्ट जो आहे तो आतमध्ये टाकून शिलाई लावायची आहे। यासाठी आपण काचपट्टी जिथे केली होती तिथे मी पिन्सच्या मदतीने हे पॅक करून घेणार। अशा प्रकारे मी इथे 2 पिन्स अटॅच करून घेणार आहे। अशा पिन्स लावून झालेल्या आहे। इथे बघा हा घेर आपला उलट ठेवायचा आहे आणि वरचा टॉप पार्ट जे आहे ते सरळ ठेवायचा आहे आणि नंतर इथे असं अटॅच करायचं आहे। इथे बघा टॉप पार्ट आपल्याला असं सरळ टाकायचा आहे आणि जिथून आपण काचपट्टीसाठी पण स्ट्रीप बनवल्या त्याच शिलाईवरून आपल्याला ही शिलाई ठेवत अटॅच करून घ्यायचा आहे संपूर्ण घेर। अशा प्रकारे आपला घेर अटॅच करून झालेला आहे। आता आपण जो लायनिंग कट करून ठेवला होता त्याचा घेर आपल्याला अटॅच करायचा आहे, तर मी असा हा घेर बनवून ठेवलेला आहे। आता बघा इथे आपल्याला हा जो घेर आहे तो असा आपल्याला टॉप पार्टमध्ये आतमध्ये टाकायचा आहे आणि अशी शिलाई लावून घ्यायची आहे। याची शिलाई ही खाली जाणार आणि आपल्याला वरून शिलाई दिसणार नाही। इथे बघा अशा प्रकारे आपण अटॅच करून घेतलेला आहे। तुम्ही याचा घेर खाली अटॅच केला तो बघू शकता की हा बघा याची शिलाई दिसत नाही आहे, हा किती फिनिशिंग सह आपल्याला घेर अटॅच झालेला आहे। आता आपल्याला बो लावायचा आहे, तर मी इथे असा हा बो केलेला आहे। हा बो मी कसा बनवला याची लिंक मी आय बटनवरती देऊन देणार। हा सेंटरमध्ये सुईच्या मदतीने इथे अटॅच करून घ्यायचा आहे।
इथे हा बो मी अटॅच करून घेतलेला आहे आणि इथे मागून नंतर बटनसुद्धा लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपला हा सिंपल कॉटन बेबी फ्रॉक रेडी झालेला आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग, धन्यवाद।